शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सभा व्हायच्या, त्याच व्यासपीठावरती त्याच ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या सभेमध्ये होते. आणि एक शिवसैनिक म्हणून अनेक शिवसैनिकांना जसं वाटलं तसंच मलाही वाटलं आश्चर्य काल की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाची सुरुवात जरूर हातामध्ये आता उद्धव ठाकरे साहेबांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब घालायची तसं रुद्राक्षाची माळ हातात घातलेली आहे, परंतु भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे जसं शिवसेना प्रमुख करायचे तसंच नंतर उद्धव ठाकरे साहेब करायला लागले, ते पण त्यांच्या भाषणाची सुरुवात तशीच करायची, पण का कोणास्तो कालच्या त्यांच्या भाषणाची सुरुवात तशी झाली नाही याचं महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना आश्चर्य वाटलं की हा संगतीचा परिणाम आहे का. कारण ज्यांच्या संगतीनं माननीय उद्धव साहेब त्या ठिकाणी बसलेले होते त्या लोकांना आणि समोर जे लोक सभा ऐकायला होते त्या लोकांना कदाचित तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं बोललेलं रुचणार नाही, आवडणार नाही. आणि म्हणून असं माझं स्पष्ट मत आहे की हा उच्चार हा जाणीवपूर्वक काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्या सभेमध्ये टाळला, हा नंबर एक. आपण सगळ्या माध्यमांनी पाहिलं की शिवतीर्थावर जेव्हा सभा व्हायच्या आणि विशेषतः वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोलायचे तेव्हा ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शेवटचं भाषण त्या सभेमध्ये असायचं, साहेबांच्या भाषणानंतर सभा संपायची, ठीक आहे. कालच्या सभेमध्ये माननीय राहुल गांधीजी होते, माननीय पवारसाहेब होते किंवा अनेक मोठे नेते होते म्हणून कदाचित त्यांची भाषणं नंतर झाली असतील, परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाचा वेळ जर पाहिला, किती वेळ भाषण केलं, आणि इतर नेत्यांचा राहुल गांधीजींचा असेल किंवा इतर नेत्यांचे भाषण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पेक्षा राहुल गांधींचं भाषण हे जास्त झालं, उद्धव साहेबांचं भाषण खूप कमी झालं. मग जाणीवपूर्वक कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना कमी वेळ दिला गेला होता का? म्हणजे यापूर्वी मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरेंचं जे भाषण व्हायचं ते आकर्षण असायचं त्या सभेचं, ते प्रमुख भाषण असायचं सभेचं, परंतु कालच्या त्यांच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये भाषणामध्ये सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दुय्यम स्थान दिलं गेलं होतं, हे या कृतीवरनं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे.